नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण बीए द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील हवामानशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत। हवामानशास्त्राचा जर या ठिकाणी आपण विचार केला किंवा हवामानशास्त्र या विषयाच्या संदर्भाने जर आपण बघितलं की हा असणारा बीए तृतीय सत्रातील असणारा हा जो काही पेपर आहे भूगोलाचा, या पेपरचा विचार करत असताना या ठिकाणी आपण मागील तासामध्ये हवामानशास्त्र म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ, हवामानशास्त्राची असणारी व्याख्या, हवामानशास्त्राचं असणारे स्वरूप, हवामानशास्त्राची असणारी व्याप्ती याविषयी अगोदरच्या तासामध्ये आपण बघितलेलं आहे। आज आपण हवामानशास्त्राचं असणारं महत्व कशा पद्धतीने आहे किंवा हवामानशास्त्राला महत्व का प्राप्त झालेलं आहे याचा विचार आपण आजच्या तासाला या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत असताना आपण बघितलं की हवामानशास्त्राचं महत्व अलीकडच्या काळामध्ये का वाढलेलं आहे, कारण मानवाचं असणारं जीवन व मानवाचे जे काही व्यवसाय आहे या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर या व्यवसायामध्ये हवामानशास्त्राचं स्थान हे अनन्यसाधारण आहे, कारण हवामानशास्त्राच्या अभ्यासाच्या अनुषंगानेच आपल्याला मानवाचं असणारं जीवन कशा पद्धतीनं आहे, मानवाच्या जीवनासंबंधी उलगडा या ठिकाणी होतो त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर प्रामुख्याने आपलं असं दिसून येतं की मानवाचे असणारे व्यवसाय कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय कोणकोणत्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता येतील किंवा त्या व्यवसायाच्या अनुषंगाने अनुकूल असणारे हवामान हे कोणत्या प्रदेशामध्ये आढळते याचाच विचार प्रामुख्याने या हवामानशास्त्राच्या अभ्यासातून या ठिकाणी केला जात असल्यामुळे निश्चित या ठिकाणी मानवी जीवनाच्या अनुषंगाने व मानवी व्यवसायाच्या अनुषंगाने अलीकडील काळामध्ये या हवामानशास्त्राच्या अभ्यासाला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं। आणि मग त्यामुळं प्रामुख्यानं या ठिकाणी आपण हवामानशास्त्राचं महत्व बघत असताना आपण हवामानशास्त्राचं महत्व कोणकोणत्या घटकाच्या अनुषंगाने आहे या ठिकाणी आपण बघत होतो। आणि त्यामध्ये अगोदरच्या तासामध्ये आपण बघितलं की कृषी शेतीचा जर आपण विचार केला, कृषीचा जर या ठिकाणी विचार केला तर आपला असं दिसून येतं की शेती किंवा कृषी हा व्यवसायच मुळामध्ये मुख्यतः हा हवामानावरच अवलंबून आहे। अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संशोधन झाली हेही आपल्याला माहित आहे। या संशोधनाच्या अनुषंगाने आपण ग्रीन हाऊस तयार करू लागलो, ग्रीन हाऊसच्या माध्यमातून हवं तितकं तापमान, हवं तितकं प्रकारची आर्द्रता त्या पिकांना आपण देऊ लागलो आणि त्यातून पिकांची वाढ या ठिकाणी करू लागलो। परंतु ग्रीन हाऊस असेल किंवा पॉली हाऊस असेल या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या पिकांची संख्या किंवा त्या ठिकाणी त्याचं क्षेत्र हे मर्यादित स्वरूपाचं आहे। संपूर्ण जगाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की या हवामानावरच संपूर्णतः हा कृषी व्यवसाय शेती ही अवलंबून असलेली आपल्याला दिसते। मग या ठिकाणी आपण पाहतोय की अशा प्रकारच्या या शेतीमध्ये शेती करत असताना आपल्याला हवामानाचा अंदाज येणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारचं हवामान आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। यासाठी हवामानाच्या विविध घटकांचा किंवा हवामानाच्या विविध अंगाचा अभ्यास मानवाला असणं आवश्यक आहे। त्यावरूनच मग आपण पाहतो, कारण काय त्याचे कारण आहे ही सर्व प्रकारची जी काही पिकं आहेत ही सगळ्याच्या सगळ्या हवामानामध्ये येतीलच असं नाही, ही पिकं एका विशिष्ट हवामानामध्ये येतात आणि तशा प्रकारचं हवामान कोणत्या प्रदेशामध्ये आहे, पृथ्वीवर कुठे आहे त्याच ठिकाणी ती पिकं घेतली जातात। मी मागच्या तासामध्ये तुम्हाला सांगितलं की सफरचंदाचं उदाहरण या ठिकाणी दिलं की कदाचित आपल्याला असं दिसेल की आपल्याकडील असणारा हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल किंवा उत्तराखंडाचा काही भाग असेल या भागामध्ये
सफरचंदाचं उत्पादन अधिकाधिक प्रमाणामध्ये घेतलं जातं संपूर्ण भारतामध्ये। सफरचंदाचं सर्वाधिक उत्पादन या तीन राज्यातूनच घेतलं जातं आणि मग तिथून इतर राज्यामध्ये सफरचंद पुरवली जातात। अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की साधारणतः जयंत नारळीकर सारखे जे काही शासकीय होते त्यांनी त्यांच्या आयुक्त नावाच्या ऑफिसमध्ये देखील सफरचंदाचं झाड लावलं आणि अनेक वर्षापर्यंत त्या सफरचंदाच्या झाडाला त्या ठिकाणी ते झाड वाढलं, परंतु अनेक वर्षापर्यंत त्या सफरचंदाच्या झाडाला सफरचंदाची फळं लागण्याची वाट त्यांनी बघितली, तरी त्या ठिकाणी त्या सफरचंदाच्या झाडाला काही फळे लागली नाही। याचा अर्थ असा मित्र की अशा पद्धतीने की जे विशिष्ट प्रकारचं हवामान जम्मू काश्मीर मध्ये हिमाचल प्रदेश मध्ये उत्तराखंड मध्ये आहे तशा प्रकारचं हवामान हे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या इतर भागामध्ये नाही आणि त्या भागामध्ये निश्चित तशा प्रकारचं हवामान असल्यामुळे त्याचे सफरचंदाचं उत्पादन अधिक प्रमाणामध्ये घेतलं जातं। सफरचंदावर कोणत्याही प्रकारचे निश्चित कोणत्याही प्रकारचे आजार कोणत्याही प्रकारचे रोग त्या ठिकाणी पडत नाही आणि त्यामुळे व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सफरचंदाचं उत्पादन घेतलं जातं। परंतु जर महाराष्ट्रासारख्या भागामध्ये जर विचार आपण केला तर आपला जरी सुनते की इथं येणार जे काही सफरचंदाचं जर त्या ठिकाणी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला तर अलीकडच्या काळामध्ये बरीच संशोधन होत आहे आपल्याकडे देखील। आता अलीकडच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये सफरचंदाची लागवड करण्याचा प्रयत्न हा होत आहे, परंतु उत्पादनाची शाश्वती या ठिकाणी नाही। या पद्धतीने उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं या ठिकाणी मात्र ते तसं होऊ शकत नाही। कारण काय? कारण विशिष्ट प्रकारच्या हवामानामध्ये विशिष्ट प्रकारची पिकं ही आलेली आपल्याला दिसून येतात। म्हणजे शेतीचा जर आपण विचार केला तर शेतीच्या अनुषंगानं वर्षभरातील विशिष्ट काळामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या हवामानाची परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीमध्ये मग त्या ठिकाणी योग्य प्रकारची लावणी आपल्याला करावी लागते, पेरणी आपल्याला करावी लागते, लागवड आपल्याला करावी लागते आणि त्या लागवडीनंतर त्या पिकाच्या वाढीसाठी काही कालावधी द्यावा लागतो। त्यानंतर ते पीक काढणीवर ज्यावेळेस येतं त्यावेळेस देखील आपल्याला कोरडं अशा प्रकारचं विशिष्ट प्रकारच्या हवामानाची आवश्यकता असते आणि मग अशा प्रकारच्या हवामानाची आवश्यकता अशा प्रकारचं हवामान कोणकोणत्या प्रदेशामध्ये आहे याचा विचार त्या पिकाच्या अनुषंगाने त्या पिकाला किती प्रकारचा कालावधी लागतोय काढणीसाठी त्याचा विचार करून तशा प्रकारची पिकं ज्या त्या हवामानामध्ये घेतली गेली आपल्याला दिसून येतात। म्हणजेच हवामान हा घटक देखील या कृषी व्यवसायावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम करताना दिसून येतो। म्हणजेच हवामानाच्या अभ्यासाशिवाय हवामानाचं महत्व काय आहे, हवामान शास्त्राचं महत्व काय आहे, तर हवामानाच्या अभ्यासाशिवाय आपण कृषी हा व्यवसाय या ठिकाणी करू शकणार नाही। कारण हवामानाचा अंदाज हवामानाचा अभ्यास त्याला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर आपण दुसरा मुद्दा या ठिकाणी बघितला होता तो म्हणजे मासेमारी। मासेमारीचा आपण विचार केला की मासेमारी करत असताना सागरामध्ये मत्स्य उत्पादन करत असताना निश्चित विशिष्ट प्रकारच्या हवामानाची गरज असते। मत्स्याच्या वाढीसाठी विशिष्ट प्रकारचं तापमान त्या ठिकाणी लागतं आणि मग हे तापमान ज्या प्रदेशामध्ये आहे त्या प्रदेशामध्ये अधिक प्रमाणामध्ये मासेमारी ही केली जाते। त्याचबरोबर मासे आपल्याला जर समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करायची असेल तर आपल्याला हवामानाचा अंदाज देखील घ्यावा लागतो की वादळाची स्थिती सागरामध्ये किंवा महासागरामध्ये निर्माण झाली आहे का, लाटांची उंची किती आहे, समुद्र खवळलेला आहे का, किंवा प्रामुख्याने या ठिकाणी काही वेगळी परिस्थिती या महासागराच्या अनुषंगाने निर्माण झाली आहे का, की ज्या परिस्थितीमध्ये किंवा अति पावसाचा प्रदेश त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे का, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला समुद्रात जाऊन मासेमारी करता येत नाही। म्हणून हवामानाचा अंदाज घेतल्याशिवाय हवामानाचा अभ्यास केल्याशिवाय मासेमारी करणं देखील या ठिकाणी शक्य नाही। त्यानंतर तिसरा जो काही आता मुद्दा होता तो तिसरा मुद्दा म्हणजे उद्योगधंदे।
उद्योगधंद्याचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने आपला असे दिसून येतं की हे जे काही उद्योगधंदे आहे हे उद्योगधंदे आणि हवामान यांचा देखील अतिशय महत्वाचा संबंध आहे. उद्योगधंद्यावर हवामान हा घटक प्रभावीपणे काम करत असतो. मग या ठिकाणी आपण जर विचार केला की उद्योगधंद्याचा आणि हवामानाचा काय संबंध असेल तर मित्र हो आपल्याला असं दिसतंय की उद्योगधंद्यासाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने सभोवतालच्या परिसरामध्ये असणं गरजेचं आहे आणि मग सभोवतालच्या परिसरामध्ये अशा प्रकारची हवामानाची परिस्थिती पाहिजे की त्या ठिकाणी तो कच्चा माल त्या उद्योगाला सहजतेने मिळेल. मग अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तरच तो कच्चा माल त्या उद्योगधंद्यापर्यंत किंवा त्या कारखान्यापर्यंत जाईल, अन्यथा तो जात नाही. अन्यथा त्याचं उत्पादनच ते सभोवतालच्या परिसरामध्ये होत जर नसेल, साधारणतः आपल्याला कापड उद्योग वाढायचा आहे आणि आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये अशी हवामानाची परिस्थिती नाही की जिथं कापसाचं उत्पादन होईल, कापसाचं उत्पादन त्या ठिकाणी होईल अशा प्रकारची हवामानाची परिस्थिती नाही आणि मग कापसाचं उत्पादन होईल अशा प्रकारची हवामानाची परिस्थिती जर नसेल तर त्या ठिकाणी कापसाचं उत्पादन होणार नाही. पर्यायाने आपण टाकलेला जो काही कापड उद्योग आहे हा कापड उद्योग त्या ठिकाणी बंद पडेल. म्हणजे कच्च्या मालाचा पुरवठा जर आपण विचार केला त्याचबरोबर ऊर्जा स्रोत आहे, ऊर्जेचा देखील गरज या उद्योगधंद्यासाठी लागतं. त्याच पद्धतीने कामगारांमध्ये उत्साह राहण्यासाठी काम अधिक पद्धतीने आपल्याला जर करून घ्यायचं असेल कारखान्यांमध्ये तर कामगार हा उत्साहित राहण्यासाठी उत्साही स्वरूपाचं हवामान त्या प्रदेशामध्ये आहे का याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. किंवा त्या ठिकाणी आरोग्यदायी हवामान आहे का याचाही विचार प्रामुख्याने उद्योगधंद्याचा उभारणी करत असताना आपण करत असतो. म्हणून हवामानातील घटकांचा अभ्यास हा उद्योगधंद्याच्या उभारणीसाठी आपल्याला आवश्यक असलेला दिसून येतो. म्हणून हवामान शास्त्राचं जे काही महत्व आहे हे महत्व उद्योगधंद्यासाठी सुद्धा तितकंच मोठ्या प्रमाणात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चौथा मुद्दा जो काही आपण मागच्या तासामध्ये अभ्यासला तो म्हणजे व्यापार व वाणिज्य. व्यापार आणि वाणिज्याचा जर आपण विचार केला मित्र तर आपल्याला असं दिसून येतं की व्यापार करत असताना आपल्याला हवामानाच्या परिस्थितीची जाणीव असणं गरजेचं आहे की कोणत्या ऋतूमध्ये हवामानाच्या कोणत्या कालखंडामध्ये आपल्याला मालाची साठवणूक करायची आहे, कोणत्या कालखंडामध्ये आपल्याला माल हा बाजारपेठेमध्ये विकायचा आहे म्हणजे आपल्याला अधिकाधिक त्या ठिकाणी नफा मिळवता येईल याचा सर्व विचार या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे. मित्र तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या काही दिवसांमध्ये भाजीपाल्यातील असणाऱ्या टमाट्याचं उत्पादन हे कमी भारतामध्ये कमी झालं आणि पर्यायाने काय झालं की मोठ्या प्रमाणात ज्या काही शेतकऱ्यांनी टमाट्याची लागवड केली होती त्या शेतकऱ्यांना अगदी 150 रुपयापर्यंत किलोने भाव हा टमाट्याचा त्या ठिकाणी मिळाला की जो 5 रुपये किंवा 10 रुपये सुद्धा आपल्याला इतर काळामध्ये मिळत नाही तो त्यांना 150 रुपये किलो या प्रति किलोच्या दराने त्यांना मिळाला. म्हणजे याचा अर्थ काय की कशा प्रकारची हवामानाची परिस्थितीचा विचार, कारण का बाकीच्या लोकांनी काही लावलेलं नव्हतं का, टमाटे लावलेले होते, टमाट्याचं उत्पादन बाकीचे लोकही घेत होते परंतु काही कारणानं त्या ठिकाणी त्या टमाट्यावर विशिष्ट प्रकारचा आजार पडला आणि त्यामुळे ज्यांनी कोणी टमाट्याची लागवड केलेली होती त्या आजारामुळं किंवा त्या रोगांमुळं त्या टमाट्याचं उत्पादन त्यांचं घटलं आणि मग ज्यांचे त्या रोगाच्या अनुषंगाने टमाट्याचं उत्पादन त्यांनी त्या रोगांवर मात केली किंवा विशिष्ट प्रकारचा हवामानाचा अंदाज घेऊन विशिष्ट प्रकारची औषधी त्यांनी त्या ठिकाणी वापरली त्यांना अधिकाधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टमाट्याच्या माध्यमातून भाव आला. असंच प्रामुख्याने आपल्याला असतं की कोणतंही उत्पादन होत असताना ते वर्षभरातील एखाद्या वेळेस अधिक प्रमाणात होतं परंतु त्याच्या विशिष्ट प्रकारची साठवणूक आपण जर केली कारण त्या काळामध्ये त्या उत्पादनाला कमी भाव असतो
परंतु ज्यावेळेस त्याचं उत्पादन निघून गेल्यानंतर काही कालावधीनंतर आपल्याला त्या मालाला चांगली किंमत येते, परंतु तोपर्यंत तो माल साठवून ठेवण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे व्यापार करत असताना देखील आपण हवामानाचा अंदाज घेत असतो, हवामानाचा एकंदर विचार करत असतो आणि त्या अनुषंगानेच मग साठवणूक करणे, विक्री करणे किंवा मालाची वाहतूक करणे किंवा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हा माल पाठवणे, या सर्वांचा विचार हा प्रामुख्यानं हवामान परिस्थितीच्या अभ्यासातूनच आपल्याला मिळत असतो. कारण हवामानाची परिस्थिती कशी आहे यावरूनच मग आपण हे सगळे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी करत असतो आणि त्या अनुषंगाने व्यापार आणि वाणिज्यामध्ये देखील आपल्याला हवामानाचा विचार करणं आवश्यक ठरतं. त्यानंतर मित्र हो, पाचवं जे काय आहे या पाचव्या घटकाचा देखील आपण विचार केला, वाहतूक आणि दळणवळण. वाहतूक व दळणवळण देखील हवामानाचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. कारण मित्र कोणत्याही एखाद्या कारखान्यामध्ये उत्पादित झालेला माल हा आपण जोपर्यंत बाजारपेठेपर्यंत नेऊन विकत नाही तोपर्यंत त्या कारखान्याला किंवा त्या कारखान्याच्या अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या सर्व कामगार असतील, मालक असेल, त्या सर्वांना फायदा त्या कारखान्याचा होत नाही. आणि मग आपण पाहतोय की उत्पादित झालेला माल कारखान्यापर्यंत पोहोचणं किंवा कारखान्यापर्यंत कच्च्या मालाचा पुरवठा करणं हे सगळं काम वाहतूक आणि दळणवळण साधनाच्या माध्यमातून केलं जातं. आणि मग हे करत असताना हवामानाची परिस्थिती कशी आहे याचाही विचार आपल्याला करावा लागेल की कोणत्या ऋतूमध्ये आपल्याला आपल्या आकडील असणारा वाहतूक ही अधिक प्रमाणामध्ये करावी लागेल, कोणत्या ऋतूमध्ये वाहतूक करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या काळजी आपल्याला घ्यायची आहे या सर्वांचा विचार हवामानात या ठिकाणी आपण वाहतूक आणि दळणवळण करत असताना आपण करत असतो. कारण हवामानाच्या अभ्यासाशिवाय जर आपण या ठिकाणी वाहतूक व दळणवळण जर केलं तर प्रामुख्याने आपलं असं दिसून येतं की त्याचा परिणाम असा होतो की आपला माल एखाद्या ठिकाणी अडकून पडतो, एखादी दरड कोसळणं असेल किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे 2 दिवसात माल पोहोचायला पाहिजे होता तो 4-5 दिवशी माल पोहोचतो, त्यामुळं तो जर नाशवंत माल असेल तर त्या नाशवंत मालाची मग त्या ठिकाणी तो माल घेतला जात नाही, म्हणजे परत आपल्यापर्यंत तो येतो. म्हणजे अशा पद्धतीनं प्रामुख्याने आपला असं दिसून येतं की वाहतूक आणि दळणवळण साधनांमध्ये काही अडचणी निर्माण होतात आणि मग या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून आपण हवामानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. वाहतूक सुलभ व्हावी, दळणवळणाचे साधनं सहजगतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावी यासाठी आपल्याला हवामानाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण जर आपण त्याचा अभ्यास केला नाही तर त्याचा परिणाम हा प्रामुख्यानं वाहतूक आणि दळणवळण साधनांवर झालेला असतो. त्याचा वेग मंदावतो, काही वेळेस अगदी काही दिवसापर्यंत तो माल एकाच ठिकाणी अडकून पडतो, म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळी परिस्थिती उद्भवते आणि मग ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून हवामानशास्त्राचा अभ्यास करणं, हवामानशास्त्राचा विचार करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. कारण चक्रीवादळे असतील, अतिपर्जन्य जर त्या ठिकाणी असेल किंवा धुक्याचा कालावधी असेल तर मग अशा वेळेस आपल्याला विचार करावा लागतो की वाहतूक साधन किती आवश्यक आहे आपल्याला वापरणं किंवा या कालावधीमध्ये जर आपण वाहतूक साधन दळणवळण जर कमी प्रमाणात केलं तर निश्चित त्याचा फायदा त्या ठिकाणी होतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर जो काही 6वा मुद्दा आहे आपला तो आहे ऊर्जा. हवामानशास्त्र आणि ऊर्जेचा काय संबंध आहे आपण असं ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येत की कारण हवामानशास्त्रामध्ये हवामानाचा अभ्यास केला जातो आणि आपल्याला असं दिसतं की ज्यावेळेस आपण ऊर्जेचा वापर करतो त्यावेळेस दोन्ही प्रकारच्या ऊर्जेचा वापर करतो.
पारंपरिक प्रकारची ऊर्जा साधने या ठिकाणी आपण वापरतो व अपारंपरिक प्रकारची ऊर्जा साधने या ठिकाणी आपण वापरतो. ज्यावेळेस अपारंपरिक प्रकारची ऊर्जा साधने वापरण्याचा विचार होतो ज्यावेळेस आपल्या असं लक्षात येत की सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल किंवा त्या ठिकाणी लाटाच्या अनुषंगाने निर्माण होणारी ऊर्जा असेल, भरती ओटीची ऊर्जा असेल, या ऊर्जेचा वापर जर आपल्याला अधिक प्रमाणात करून घ्यायचा असेल तर सौर ऊर्जेचा जर आपण विचार केला मित्र तर आपला सर्व सुनते की सौर ऊर्जेचा जर आपल्याला अधिकाधिक वापर करून घ्यायचा असेल तर आपल्याला हवामान शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण हवामान शास्त्राचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला कळतं की कोणत्या प्रदेशामध्ये दिवसाचा कालावधी हा अधिक आहे, कोणत्या प्रदेशामध्ये दिवसाचा कालावधी अधिक आहे किंवा कोणत्या प्रदेशामध्ये अतिशय प्रखरतेने सूर्याची उष्णता ही मिळणार आहे याचा विचार या ठिकाणी आपण हवामान शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला होतो. कारण का वर्षभर कोणत्या निरभ्र प्रकारचा आकाश कोणत्या प्रदेशामध्ये आपल्याला आढळतो त्याच प्रदेशामध्ये मग आपण सौर शक्ती ऊर्जा निर्मिती केंद्र त्या ठिकाणी उभारू शकतो किंवा सौर शक्तीचा ऊर्जा म्हणून आपण अधिकाधिक वापर करू शकतो. त्यानंतर पवन ऊर्जा आहे की कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने विशिष्ट प्रकारचे वारे वाहतात वर्षभरामध्ये वेगवेगळ्या कालावधीमध्ये कोणकोणत्या प्रदेशात कशा पद्धतीने वारे वाहतात या वाऱ्यांचा अभ्यास आपल्याला हवामान शास्त्राच्या अभ्यासाच्या अनुषंगाने होतो. आणि पवन ऊर्जेचा देखील वापर पवन ऊर्जेमध्ये देखील या वाऱ्यांचा वापर करून अधिकाधिक ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर सागरी लाटाच्या अनुषंगाने तयार होणारी जी काही ऊर्जा आहे किंवा भरती ओहोटीच्या अनुषंगाने तयार होणारी ऊर्जा आहे ही ज्यावेळेस आपण या ऊर्जेचा विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हवामान शास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर प्रामुख्याने समुद्रामधील उठणाऱ्या लाटाचं प्रमाण किती आहे याचा अंदाज आपल्याला येतो की कशा पद्धतीने समुद्रामध्ये लाटा या उठू शकतात वातावरणामध्ये बदल झाल्यात किंवा भरती ओहोटीचा कालावधी किती असेल, भरती ओहोटी हे प्रामुख्याने कशी विशिष्टपूर्ण स्वरूपामध्ये येईल याचा सर्व अभ्यास हा प्रामुख्याने हवामान शास्त्राच्या अनुषंगाने केला जात असल्यामुळे या ऊर्जेच्या निर्मितीच्या अनुषंगाने देखील हवामान शास्त्राचा अभ्यास करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरलेलं दिसतं. त्यानंतर मित्र हो पुढचा जो काही मुद्दा आहे आपला तो आहे हवामानाचे प्रकार. सातवा मुद्दा आहे आपला हवामान प्रकार. आपल्याला हवामान शास्त्राच्या अभ्यासामुळेच प्रामुख्याने जागतिक व प्रादेशिक हवामान प्रकाराविषयी माहिती होते. आपण जर हवामान शास्त्राचा अभ्यास केला तर मित्र हो आपल्याला जगामध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे हवामानाचे प्रकार आहेत किंवा प्रादेशिक स्वरूपामध्ये कसे हवामानाचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत याची इत्यंभूत अशी माहिती प्रामुख्याने या हवामान शास्त्राच्या अभ्यासातूनच आपल्याला उपलब्ध होते. या ठिकाणी आपण जर विचार केला तर प्रामुख्याने माणसाच्या आवडीनिवडी की काही व्यक्तींना हे समशीतोष्ण प्रदेशामध्ये राहणं आवडतं तर काही व्यक्तींना प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहणं आवडतं तर काही व्यक्तींना हे उष्ण आणि दमट प्रदेशामध्ये राहणं आवडतं. म्हणजे अशा पद्धतीने ज्या प्रदेशामध्ये ज्या लोकांना राहणं आवडतं त्या प्रदेशामध्ये पण हे लोक हवामानाच्या प्रकाराचा विचार करून त्या त्या प्रदेशामध्ये राहण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठे जाऊ शकतात. त्यामुळं प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की आपल्याला हवामान प्रकाराची माहिती ही हवामान शास्त्राच्या अभ्यासातूनच झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर आठवा जो काही मुद्दा आहे आपला तो मुद्दा आहे हवा व पाणी. हवा व पाणी यांच्या स्वच्छतेची उपलब्धता कशी आहे ही आपण हवामान शास्त्राच्या किंवा हवामानातील असणाऱ्या घटकांच्या अभ्यासातूनच या ठिकाणी मिळू शकतो.
मित्रों आपण जर बघितलं की पाणी आणि हवा ही किती प्रमाणात स्वच्छ असे किंवा या स्वच्छ असणाऱ्या पाणी आणि हवा या बाबीवर प्रामुख्याने हवामानातील असणाऱ्या विविध घटकांचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला असं दिसेल की हिवाळ्या ऋतूमध्ये खास करून जे आपलं राजधानीचं शहर ज्याला आपण दिल्ली असं म्हणतो या दिल्लीमध्ये हिवाळ्या ऋतूमध्ये जर धुकं पडायला सुरुवात झाली किंवा थंडी वाढली की प्रामुख्याने आपल्याला असं दिसत की तिथं तीन तीन चार चार पाच पाच दिवस अतिशय दाट धुकं त्या ठिकाणी पडतं. एकतर दिल्ली या शहराचं प्रदूषणच अगोदर अधिक आहे आणि त्यामध्ये जर अधिक दाट प्रमाणामध्ये धुकं पडलं तर धूर आणि धुके यांचा त्या ठिकाणी संगम होतो आणि संगम झाला की मग आपल्याला असं दिसतं की त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आणि मग या काळामध्ये त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात फुफ्फुसाचे आजार किंवा वेगवेगळे श्वसनाचे आजार त्या ठिकाणी झालेले लोकांना आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीने की कोणत्या कालावधीमध्ये जर आपल्याला अशा प्रकारचे आजार असतील तर मग या कालावधीमध्ये आपण दिल्ली या ठिकाणी राहणं शक्य नाही. म्हणून तेवढ्या कालावधी पुरतं तरी आपण बाहेर एखाद्या प्रदेशामध्ये जाणं गरजेचं असतं की जिथं स्वच्छ हवा आहे. आणि प्रामुख्याने आपण पाहतो की ज्या ठिकाणी स्वच्छ हवा आहे स्वच्छ पाणी आहे मग स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा हे जे काही सजीव आहेत मानव आहे यांच्यासाठी एक आवश्यक घटक आहे. आणि मग या घटकाविषयी जर आपल्याला यांच्या स्वच्छतेविषयी जर आपल्याला माहिती आवश्यक असेल तर आपल्याला हवामानशास्त्राचाच अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे नवा मुद्दा आहे आपला की हवामानाचा अंदाज हवामानशास्त्राच्या अभ्यासातून आपण हवामानाचा अंदाज या ठिकाणी घेऊ शकतो. हवामानाचा शास्त्राचा जर अभ्यास केला तर आपलं असं लक्षात येत की पुढील काळामध्ये कशा प्रकारचं हवामान त्या ठिकाणी राहणार आहे. जर पुढील काळामध्ये वादळाची निर्मिती होणार आहे तर याची पूर्वसूचनाच आपल्याला या ठिकाणी हवामानाच्या अभ्यासातून किंवा हवामान शास्त्राच्या अभ्यासातून या ठिकाणी मिळते. पुढील काळामध्ये अधिक प्रमाणामध्ये ऊन पडणार आहे उष्णता निर्माण होणार आहे असं जर आपल्याला अगोदर कळालं तर आपण त्या प्रकारचं नियोजन अगोदरच करून होणारी वित्त आणि प्राणहानी त्या ठिकाणी आपण टाळू शकतो. किंवा पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे पर्जन्य होणार आहे याचा जर अंदाज अगोदरच आपल्याला आला तर जी काही वित्तहानी असेल प्राणहानी असेल किंवा जे काही मानवाचं होणारं नुकसान असेल हे नुकसान आपण या हवामानाच्या हवामानशास्त्राच्या अभ्यासातून येणाऱ्या हवामानाच्या अंदाजातून आपण टाळू शकतो. म्हणजे निश्चित हवामान अंदाज हवामानाचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा आपल्याला हवामानशास्त्राचा अभ्यास करणं महत्वपूर्ण ठरलेलं दिसून येत. त्यानंतर मित्र हो पुढे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांचा आपण येणाऱ्या तासामध्ये विचार करणार आहोत. तर अजूनही जवळपास 4 ते 5 मुद्दे असे आहेत की हवामानशास्त्राच्या अभ्यासामुळे किंवा हवामानशास्त्राच्या अभ्यासामध्ये त्यांना महत्व असलेलं आपल्याला दिसून येते. कारण हवामानशास्त्राचा अभ्यास का करायचा त्याला का महत्व प्राप्त झालेलं आहे या मुद्द्याच्या आधारे आपण येणाऱ्या तासामध्ये निश्चित या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी हवामानशास्त्राचं असणारं महत्व आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.